हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। तहसील पुलिस ने कार्रवाई करते हुए एक एमडी तस्कर को रंगे हाथ ड्रग्स बेचते हुए पकड़ा है। पुलिस ने बताया कि आरोपी के पास करीब 8 लाख रुपए का माल जब्त किया है। मामले में विमल कुमार सिद्धू प्रसाद को गिरफ्तार किया है। पुलिस को जानकारी मिली थी कि तहसील पुलिस स्टेशन की हद में विमल कुमार सिद्धू प्रसाद नामक व्यक्ति ड्रग्स बेच रहा है, जिसके आधार पर पुलिस ने जाल बिछा कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आगे बताया कि आरोपी पारडी परिसर का रहने वाला है, जो मुख्य आरोपी शेख दानिश से कमीशन बेसिस पे ड्रग्स लेकर शहर में बेचता था। तहसील पुलिस स्टेशन से तपास पथक पुलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक इसम दादरा पूल भानखेडा येथे एमडी विक्रीसाठी येणार आहे। त्यावरून वरिष्ठ सदरची बातमी जी आहे त्याबाबतची माहिती वरिष्ठांना देऊन एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यासाठी परवानगी घेऊन दादरा पूल येथे सापळा रचून एमडी विक्रीसाठी आलेला इसम नावे विमल कुमार सिद्धू प्रसाद व 29 वर्ष सध्या राहणार आनंद बौद्ध विहारजवळ पारडी याला ताब्यात घेतला असता त्याची गॅझेटेड ऑफिसरमधून झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 72 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर जी आहे ती मिळाली, तसेच एक मोबाईल व 1300 रुपये रोख रक्कम व एक पोपटी कलरची ॲक्सेस गाडी मिळून आली। त्याच्याकडे जो माल मिळून आला एमडी पावडर त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याला ती जी पावडर आहे ती कमिशन बेसिसवर विक्रीसाठी शेख दानिश नावाचा इसम जो आहे पारडी येथे राहणारा त्याने नवीन नगर पारडी याने त्याला दिली असल्याचे त्याने सांगितले। सदर प्रकरणी एनडीपीएस ऍक्टप्रमाणे जप्तीची कारवाई करून तहसील पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून वरील प्रमाणे 8,11,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी शेख दानिश याचा शोध सुरू असून पुढील कारवाई करत आहोत। सदर गुन्ह्यातील अटक आरोपी जो आहे विमल कुमार सिद्धू प्रसाद हा बेसिकली कारपेंटरचं काम करतो, पण त्याची जी ओळख आहे पारडी येथे त्याच्या घराजवळच्या परिसरात राहणारा शेख दानिश याशी जी याच्यासोबत झाल्यावर व कमिशन बेसिसवर हा एमडी विक्रीचं काम यांनी चालू केलेलं आहे। तर सदरचा मुद्देमाल हा त्याला शेख दानिश याने दिलेला आहे आणि त्यांनी तो माल कुठून आणलेला आहे याबाबत आरोपीकडे तपास करतो। आरोपीला आज न्यायालयात हजर करून PCR मंजूर करून घेऊन पुढील तपास करतो। पुलिस ने NDPS को मामला सौंप दिया है। मामले में मुख्य आरोपी शेख दानिश की तलाश जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंखलवार की रिपोर्ट।